नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. सातव्या वेतन आयोगासंबंधी आज परत मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार यांचा पगार जमा झाला असून काही कर्मचाऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर कशाप्रकारे ब्रेकिंग न्यूज आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओखालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील. तर चला, काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया. टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार झालेला आहे, तर काही कर्मचाऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर कशाप्रकारे ही बातमी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा, राज्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांना पावसाळ्यातच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे गुरुवारी याबाबतचे स्पष्ट पत्र सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार मार्चमध्ये हातात पडला आहे. दुसरीकडे राज्यातील 4.5 लाख कर्मचाऱ्यांना मात्र नव्या रचनेनुसार पगाराची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत काही जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामविकास विभागाच्या संकेतस्थळावर तक्रारही नोंदवली होती. जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा पगार मात्र जुन्याच रचनेप्रमाणे सुरू आहे. यामध्ये प्रत्यक्ष जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे. या सर्वांचा पगार सेवार्थ प्रणालीद्वारे केला जातो. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या प्रस्तावानंतर राष्ट्रीय सूचना केंद्राने या नव्या आयोगाच्या रचनेनुसार टॅब बदलणे आवश्यक असते. मात्र सूचना केंद्राकडून अजूनही हा टॅब बदलला नाही. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून 1.5 महिना लागणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांनी कळवले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पंचायत राज सेवार्थ प्रणाली आवश्यक ते बदल करण्याची कार्यवाही महाआयटीकडून सुरू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बातमी आलेली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पावसाळ्यातच सातवा वेतन आयोग, अशा प्रकारची ही बातमी आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल, तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.